आणि मला वाटतं असेच जर वागायला लागले त्यांच्याकडले जे आमदार आहे तेही काही राहणार नाही, त्यांच्याकडले खासदार आहे तेही राहणार नाही. उद्या त्या स्टेजवर चार लोक दिसतील आणि आता तुमच्या हुकुमशाहीमुळं तुम्ही त्या 50 आमदारांना उद्ध्वस्त केलं, त्यांच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बड्या नेत्यांना जोर दिला, त्यांचं जीवनच उद्ध्वस्त करायला तुम्ही निघाले. ते निवडून येणार नाही अशी काळजी उद्धव ठाकरेंची आपण घेतली आणि आता तुम्ही त्यांना रेडे म्हणतायत. 5-5 लाख लोकांनी आमदार निवडून दिले आहे, 20-20 लक्ष लोकांनी खासदार निवडून दिले आहे, त्यांना रेडे म्हणताय. खरं तर लोकप्रतिनिधीचा अपमान आहे, त्या जनतेचा अपमान आहे ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं. मला वाटतं आता ही भाषा सोडावी आणि पुढे महाराष्ट्राच्या विकासाकरता देशाच्या विकासाकरता काम करा, आपली पक्ष सांभाळा. तो पक्ष रोज फुटतो आहे, रोज शिंदे गटाकडे लोक चालले आहेत, इकडे भाजपकडे लोक येत आहेत. त्यामुळं मला वाटतं आता ते चिडलेल्या अवस्थेमध्ये बोलतायत. आमदारांना रेडे म्हणणे, आपल्या शिवसैनिकांना त्या ठिकाणी ते या पद्धतीने बोलणे, याचा अर्थ काय? याचा अर्थ ते कुठल्या मानसिकतेत आहे? वृद्धिभंग झाल्यासारखे वागतात आहे. आणि मला वाटतं असेच जर वागायला लागले त्यांच्याकडले जे आमदार आहे तेही काही राहणार नाही, त्यांच्याकडले खासदार आहे तेही राहणार नाही. उद्या त्या स्टेजवर चार लोक दिसतील, ही परिस्थिती उद्धवजीची होईल असं दिसतं.